यांच्याशी बोलून आरपीआयला एक दोन तीन जागा मिळवण्याचा नक्की प्रयत्न मी करणार आहे. आणि विधानसभेलाही आम्हाला एक 10-15 जागा मिळाव्यात विधानसभेला सगळ्या महाराष्ट्रामध्ये. त्या जागा आम्ही बसून आम्ही चर्चा करणार आहोत. म्हणजे आता आमच्याकडे उमेदवारी बघून आम्ही ती जागा जी आहे विदर्भामध्ये एखादी तरी जागा मी मिळावी असा आमचा प्रयत्न राहणार आहे. जागा शिर्डीची जागा आहे त्या ठिकाणी एकदा मी हरलो होतो त्यामुळे माझी राज्यसभा ही 2026 पर्यंत आहे. मला काही लोकसभा लढलीच पाहिजे असं नाही आहे. जर त्या ठिकाणी संधी मिळाली तर 2024 निवडणूक आहे त्यामध्ये आरपीआय किती सीट मागणार आहे, किती सीटवर निवडणूक लढणार आहे? आरपीआय तर एक तर आता आमची भूमिका अशी आहे की जर लोकसभाची निवडणूक जी आहे त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला जर 2 जागा मिळाल्या 2-3 जागा तर 2 जागा निवडून आल्या तर आमच्या पक्षाला राज्याची मान्यता मिळेल. जसं नागालँडमध्ये आमचे 2 आमदार निवडून आले आणि नागालँडमध्ये राज्याची मान्यता आम्हाला मिळालेली आहे. महाराष्ट्रामध्ये जर आरपीआयला स्वतःचा सिम्बॉल आणि मान्यता इलेक्शन कमिशनची जर मिळवायची असेल तर 2 जागा जरी आमच्या निवडून आल्या पाहिजे. त्यासाठी मी वरती माननीय अमित शाह आहेत, जे पी नड्डा आहेत, देवेंद्रजी आहेत, एकनाथ शिंदेजी आहेत त्यांच्याशी बोलून आरपीआयला एक 2-3 जागा मिळवण्याचा नक्की प्रयत्न मी करणार आहे. आणि विधानसभेलाही आम्हाला एक 10-15 जागा मिळाव्यात विधानसभेला सगळ्या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं असा आमचा प्रयत्न राहील. आठवले साहेब एक प्रश्न, दोन कुठल्या जागा मारा? एक शिर्डी रामटेक, या दोन शिर्डी रामटेक या 2 जागा ज्या आहे लोकसभेच्या जागा कोणत्या असणार आहे? शिर्डी रामटेक जागा आम्ही बसून आम्ही चर्चा करणार आहोत. म्हणजे आता आमच्याकडे उमेदवारी बघून आम्ही ती जागा जी आहे विदर्भामध्ये एखादी तरी जागा मी मिळावी असा आमचा प्रयत्न राहणार आहे. विदर्भामध्ये आणि जागा शिर्डीची जागा आहे त्या ठिकाणी एकदा मी हरलो होतो त्यामुळे माझी राज्यसभा ही 2026 पर्यंत आहे. मला काही लोकसभा लढलीच पाहिजे असं नाही आहे. जर त्या ठिकाणी संधी मिळाली तर माझी इच्छा आहे व त्या ठिकाणी लढावं. ही एक जागा आणि अजून 2 जागा.